नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज झालेला रायगड पोलीस शिपाई भरतीचा जो पेपर होता त्यामधील मराठी ग्रामर याच्यावर आधारित जे काही प्रश्न विचारले होते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला मग चालू करू. 76 नंबरचा पहिला प्रश्न विचारला होता मराठी व्याकरणावर आधारित, खालीलपैकी कोणते व्यंजन हे महाप्राण आहे. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, ह हे व्यंजन महाप्राण आहे. पुढचा प्रश्न 77 नंबरचा प्रश्न होता, जोड्या लावायच्या होत्या, संधी आणि उदाहरण यांच्या जोड्या लावायच्या होत्या. यामध्ये व्यंजन संधी, स्वरसंधी आणि विसर्गसंधी दिले होते. उदाहरण दिले ते देवालय, दिगंबर, दुर्जन. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, व्यंजन संधी दिगंबर, त्यानंतर स्वरसंधी देवालय आणि विसर्गसंधी दुर्जन या जोड्या येतील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, नगर हे भाववाचक नाम नाही. पुढचा प्रश्न, होता मित्रांनो 79 नंबर, खाली काही पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी ओळखायची होती. हत्ती हत्तीन, वानर वानरीन, बेडूक बेडकी, जनक जननी. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वानर वानरीन, ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचन असणारा पर्याय निवडायचा होता. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, लाटणी. लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचन लाटणी हे येईल ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे तो ओळखायचा होता. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, तृतीय विभक्ती प्रत्यय आहे. पुढचा प्रश्न, राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचे आहे. घोड्यावर या शब्दातील सामान्य रूप, तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, घोड्या. पुढचा प्रश्न 83 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम नाही. सर्वनाम देते तू, मी, तुम्ही, जो. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, फक्त ड, जो हे पुरुषवाचक सर्वनाम नाही. पुढचा प्रश्न 84 नंबर, खालीलपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते आहे ते ओळखायचे होते. चार वाक्य दिलते, पिंटू खेळताना पडला, गाय दूध देते, सुहास लाडू खातो, आजीने मला गोष्ट सांगितली. या चार वाक्यांपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते आहे. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, फक्त पिंटू खेळताना पडला या वाक्यातील अकर्मक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न 85 नंबरचा प्रश्न होता, पुढील क्रियापदाला जुळणारे अचूक उदाहरण निवडायचे आहे. शक्य क्रियापद यासाठी अचूक उदाहरण निवडायचे होते. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मला डोंगर चढवतो, शक्य क्रियापद. पुढचा प्रश्न 86 मी डोंगर चढलो, शक्य क्रियापद. त्यानंतरचा प्रश्न 86 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते, लढत राहणे किंवा हार पत्करणे. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्यानंतरचा प्रश्न, सेनापतीकडून शत्रू मारला गेला या वाक्यातील प्रयोग प्रकार ओळखायचा होता. तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कर्मकर्तरी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, पाप पुण्य हे तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही। पुढचा प्रश्न, साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे। 90 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वंदनीय। त्यानंतरचा प्रश्न, 91 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली, वरील वाक्याचे नकारार्थी वाक्य करायचे होते? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही, हे नकारार्थी वाक्य येईल। पुढचा प्रश्न आहे 92 नंबर, खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे ते ओळखायचे आहे? वाक्य दिलेले आहेत, आई बाजारात गेली व भाजीपाला घेऊन आली, प्राण गेला तरी बेहतर पण आता माघार नाही, पाऊस पडत होता म्हणून मला शाळेत जाता जायला उशीर झाला, यापैकी कोणते संयुक्त वाक्य आहे ते ओळखायचे आहे? तर मित्रांनो त्यांनी दिलेले वाक्य संयुक्त वाक्य आहेत, ऑप्शन क्रमांक डी येईल उत्तर। पुढचा प्रश्न, खालीलपैकी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, सभ्य हा शब्द समानार्थी शब्द आहे अभिजात या शब्दाचा। त्यानंतर 94 नंबर, खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी निवडायची आहे, अभाव विपुलता घरकोंबडा भटक्या उतरण चढण फकेरी दारिद्र्य यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, फकीरी दारिद्र्य चुकीची जोडी आहे। पुढचा प्रश्न, 95 नंबर, विधान दिले आहे त्या विधानावरती चुकीचे विधान की बरोबर विधान हे ओळखायचे आहे? दोन विधाने आहेत, पहिले विधान, चांदण्या रात्रीच्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात, अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात, यापैकी कोणते विधान बरोबर आणि कोणते विधान चूक आहे ते सांगायचे आहे? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, विधान एक व विधान दोन हे दोन्ही बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, 96 नंबरचा प्रश्न होता, तितिक्षा म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा। पुढचा प्रश्न, खिरीत सराटा घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, चांगल्या कामात अडथळे आणणे। त्यानंतरचा प्रश्न, 98 नंबरचा प्रश्न होता, कोळशाला आला दर जाळून टाकले घर या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दुर्गामी नुकसानीचा व्यवहार करणे, ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, 99 नंबरचा प्रश्न होता, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ या म्हणीचा समानार्थी म्हण कोणते आहे? तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, घरात नाही कौल रिकामा डौल, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ या म्हणीची समानार्थी म्हण घरात नाही कौल रिकामा डौल ही आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, कर या शब्दाच्या निरनिराळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? ऑप्शन होते हात किरण जकात कान। तर याचे उत्तर होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, कान हा अर्थ होत नाही। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील। धन्यवाद।